चंद्रकांत नारायण गिरमे मी राहणार अकलूज आनंदनगर तिथून मी आलेलो आहे आणि डोळ्याच्या प्रॉब्लेमसाठी मला एक वर्षापूर्वी सुरुवात झाली डोळ्याचे रेटिनाचा प्रॉब्लेम झाला असं अनुभव आय सेंटर अकलूजचा जे दवाखाना आहे तिथल्या डॉक्टरने सांगितलं की रेटिना स्पेशलिस्टच आहेत ते म्हणजे तुम्हाला रेटिनाचा प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी तुम्हाला इंजेक्शन घ्यायला लागेल त्या उजव्या डोळ्यामध्ये मला एक इंजेक्शन दिलं त्यानंतर दोन तीन दिवसात मला चांगलं दिसायला लागलं परंतु दोन महिन्यानंतर परत फिकट दिसायला लागलं धुरकट दिसायला लागलं मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला अशा पद्धतीने सतत इंजेक्शन घ्यावं लागेल आणि सतत तपासणी करत राहू आपण आणि त्यातून जी काही सुधारणा झाली तर ठीक नाहीतर इंजेक्शनचं रिपीट इंजेक्शन घ्यायला लागेल चार इंजेक्शन घेतल्यानंतर माझ्या डाव्या डोळ्याला परत दुर्घट दिसायला लागलं म्हणून त्याला सुद्धा इंजेक्शन दिलं आणि त्या दिल्यानंतर दोन्ही डोळ्यामध्ये ब्लिडिंग झालं त्यानंतर मला माझ्या सोनबाईने त्यावेळेला ही माहिती सांगितली संजीवन नेत्रालयाची तर मग आम्ही ते संजीवन नेत्रालयामध्ये तपासणीसाठी आलो आणि तिथं तपासणीसाठी आल्यानंतर त्यांनी तपासणी करून 6 महिने मला कॅप्सूलचा गोळ्यांचा कोर्स दिला त्याच्यामुळं हळूहळू सुधारणा होत ब्लिडिंग कमी झालं त्यानंतर थोडंसं दुर्घटपणा पण कमी झाला आणि आता बऱ्यापैकी दिसतं.